आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजेच राज ठाकरे यांची सभा देखील आली. राज ठाकरे गुढीपाडवा म्हणजेच राज ठाकरे यांच्या सभेचं समीकरण एका प्रकारे पाहायला मिळतं. आज मी आहे दादर येथील शिवाजी पार्क येथे. राज ठाकरे यांची सभा आहे आणि काही कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून राज ठाकरे यांचे समर्थक कार्यकर्ते किंवा नेते आलेले आहेत. तर आज जाणून घेऊयात, ते आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगाल, काय राज ठाकरे साहेबांकडून अपेक्षा करतात? साहेबांचे आपल्याला विचार खूप आवडतात, तर त्यांच्या विचारांवर आम्ही चालणारे लोक आहेत. साहेबांच्याबद्दल आमच्या मनात खूप श्रद्धा आहेत की त्यांनी गरिबांना मदत करावी. आता खूप काही लोकांचे प्रश्न आहेत, महागाई खूप चालू आहे, ते प्रश्न त्यांनी सोडवावे. मी विशाल सकाराम कराले, कोंडगाव भिवंडीवरून आलेलो आहे. कसे आला तुम्ही? आम्ही बसमध्ये आलो. तुमचं नाव? आम्ही पंडित बालाराम म्हात्रे, मनसेचे कोंडगाव शाखा अध्यक्ष होतो, आता उपतालुका अध्यक्ष झालो आहे. पण आम्हाला पूर्वीपासून राजसाहेबांचा एकदम असा कट्टरपणा वाटतो आहे, तर आम्ही आता मनसेचे एकदम कट्टर कार्यकर्ते आहोत. आम्ही दरवर्षी येतो इकडे, आम्ही सर्व लोकांना घेऊन येतो. आम्ही बस वगैरे घेऊन येतो, बस भरून आमची 20-25 लोकं असतात. आम्ही त्यांना जेवण वगैरे आमच्या लोकांना आम्ही सर्व करून इथे घेऊन येतो. बाकी आम्हाला इथे आल्यानंतर जरा एकदम उत्साह वाटतो, एकदम मस्त आहे. अनेक ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री असे बॅनर पाहायला मिळाले, तुमची काय इच्छा? एकदम बॅनर म्हणजे पाहिजेच, एकदम राजसाहेब आपल्या महाराष्ट्राचे दैवत आम्ही सर्वजण समजतो. आणि मुख्यमंत्री झाले पाहिजे. आगामी काळात भाजपसोबत युती केलेली चालेल की एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती? ते आता आम्ही तेवढा नाही बोलू शकत, पण आम्हाला राजसाहेब जिथे जातील तिथे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही जाऊ. तुमचं नाव? कैलास पाटील. कुठून आला? भिवंडीवरनं आलो आहे. मी विभाग अध्यक्ष आहे आणि राजसाहेबांचे विचार हे आम्हाला चांगले आवडतात. आणि त्याच्या जी सभा गुढीपाडव्याची आहे, बरेच दिवसापासून असा वाटत होता आम्हाला का कुठेतरी सभेला जावं म्हणून, पण कोरोना काल होता त्याच्यामुळे सभा कुठे झाल्या नाही आणि काही ठिकाणी झाल्या तिथं आम्ही पोचू शकलो नाही. पण आज असं वाटतं आहे की आम्ही कुठेतरी सभेला पोचलो आहे आणि राजसाहेबांचे विचार हे आम्ही ऐकू शकतो म्हणजे. आणि आम्हाला असं वाटतं की राजसाहेब चांगले म्हणजे असं बोलणार पण आहेत का, त्याचे आम्ही विचार घेऊ आणि पुढं त्यांच्या विचाराने आम्ही पुढील पक्षाची वाटचाल करू. तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आला? माझं नाव अजय भानुशाली, मी भिवंडीवरून आलो आहे. रस्त्यात प्रभाग संघटक आहे मी. काय बघता आज साहेब, काय भाषण करतात, काय लक्ष आहे तुमचं, काय अपेक्षा? काय अपेक्षा साहेबांची? अपेक्षा आम्हाला काय नाही, साहेब जे सांगतील त्या मार्गावर आम्हाला चालायचं. साहेब जे सांगतील तो आदेश पाळणार आम्ही. आम्हाला असे सगळे मुद्दे आवडतात, जे पण मुद्दे घेतात ते आवडतात, म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे. हो नक्कीच नक्कीच आम्हाला मुख्यमंत्री झालेला आवडतील साहेब. उमेश गुराव आणि मी भिवंडीतून आलेलो आहे आणि एक कडवट मनसे सैनिक आहे. हे होते मनसेचे काही कार्यकर्ते, यांच्या तुम्ही अपेक्षात पाहिलं असेल. श्रीकृष्ण आवटी, लेट्स अप मुंबई.